खाली बॉटल 2 रुपये 30 पैशामध्ये येते, हे झाकण आहे 60 पैसे, हे जे स्टिकर आहे 25 ते 30 पैशामध्ये, आणि आतमध्ये जो फ्लेवर भरलेला आहे किंवा माल भरलेला आहे तो 1 रुपया 20 पैशाचा, म्हणजे 4 रुपये 40 पैसे किंवा 4 रुपये 50 पैसे याच्या आसपास त्याचा खर्च येतो आहे. आपण तो होलसेल एखाद्या दुकानदाराला होलसेल डीलरला दिला तर 6.5 रुपये जातो, किंवा आपण प्रत्येक काउंटर जर केलं तर 7.5 रुपयाला एक बॉटल विकली जाते, किंवा आपल्या स्वतःच्या काउंटरला विकलं तर 10 ते 12 रुपयाला एक बॉटल तुम्ही विकू शकता. एका मिनटाला 30 बॉटल जर म्हटले तर 60 मिनटाला 1800 बॉटल एका तासात तयार होतात. हां, हे 10 तास जरी काम केलं तर तुमचे नाही काय तर 20,000 बॉटल आरामशीर तयार, 18 ते 20,000 बॉटल तयार होतात. नमस्कार मित्रांनो, आज बरेच तरुण मुलं जे आहेत ते नोकरी करत आहेत, परंतु त्या नोकरीमध्ये त्यांचं भागत नाही आणि त्यामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाहसुद्धा होऊ शकत नाही, त्यामुळे त्यांचा मनामध्ये विचार येतो की आपण काहीतरी उद्योग करायला पाहिजे. आणि अनेक जण असे असतात की त्यांना काहीतरी व्यवसाय करायचा आहे, परंतु व्यवसाय नेमका कुठला करावा आणि त्याच्यामधून आपल्याला किती फायदा होऊ शकतो याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये साशंकता असते. परंतु मी आज तुम्हाला कोपरगाव इथे घेऊन आलेलो आहे. सानिका सोडा फाउंटन ही कंपनी मशीन निर्मिती करते आणि या माध्यमातून अनेक तरुण मुलांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. आता आपल्यासोबत कंपनीचे मालक आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि या माध्यमातून तुम्ही कसं रोजगार मिळवू शकतात हे जाणून घेऊ. दादा नमस्कार, आपलं स्वागत आहे, आपला परिचय द्या. साहेब नमस्ते, माझं नाव अमोल सानप, माझ्या कंपनीचं नाव सानिका सोडा फाउंटन. आम्ही सोडा बॉटल फिलिंग प्लस पाऊच फिलिंग, त्यानंतर ज्यूस बॉटल फिलिंग वगैरे याचं सर्व आम्ही काम करतो. सोडा मशीनमध्ये सर्व काम करतो आणि कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार प्लस आम्ही ज्या मशीन डेव्हलप केलेल्या आहे त्यानुसार त्यांना मशीन वगैरे डेव्हलप करून. आता या माध्यमातून एखाद्या तरुणाला व्यवसाय करायचा आहे तो कशा पद्धतीने करू शकतो, आपल्यामार्फत त्याला कसं मशीन उपलब्ध करून दिलं जातं? साहेब, त्यांनी त्यांची रिक्वायरमेंट सांगायची. मला एका दिवसामध्ये 5,000 बॉटल भरायच्या आहे, 10,000 बॉटल निर्मिती करायची आहे, किंवा 20,000 50,000 बॉटल निर्मिती कराय, त्यानुसार मशीन आम्ही सर्व डिझाईन करून त्यांना मशीन तयार करून देऊ. साहेब, प्रोडक्शन कॉस्ट कसं आहे, म्हणजे एखादी बॉटल आपण सोडायची जी तयार करतो त्याच्यामध्ये किती खर्च लागतो आणि त्याच्यामध्ये त्या एका बॉटलमागं किती उत्पन्न राहतं? साहेब बघा, आता आपण ही जी बॉटल, ही बॉटल जेव्हा तयार करतो, आता हिचं हे ही खाली बॉटल 2 रुपये 30 पैशामध्ये येते, हे झाकण आहे 60 पैसे, हे जे स्टिकर आहे 25 ते 30 पैशामध्ये, आणि आतमध्ये जो फ्लेवर भरलेला आहे किंवा माल भरलेला आहे तो 1 रुपया 20 पैशाचा, म्हणजे 4.40 रुपये किंवा 4.50 रुपये याच्या आसपास त्याचा खर्च येतो आहे. आपण तो होलसेल एखाद्या दुकानदाराला होलसेल डीलरला दिला तर 6.5 रुपये जातो, किंवा आपण प्रत्येक काउंटर जर केलं तर 7.5 रुपयाला एक बॉटल विकली जाते, किंवा आपल्या स्वतःच्या काउंटरला विकलं तर 10 ते 12 रुपयाला एक बॉटल तुम्ही विकू शकता, म्हणजे जवळपास 5 रुपये नफा त्याला एका बॉटल मग आरामशीर मोकळं एकदम. त्याने जर स्वतःच्या काउंटरला विकली तर, त्याने जर होलसेल काउंटर केले प्रत्येकाचे, तर कमीत कमी आपण जास्तीत जास्त खर्च येतो तर 5 रुपये पकडू. 5 रुपये पकडला, 6.5 रुपये होलसेलमध्ये जाते, रिटेलमध्ये रिटेल काउंटर केले तर 7.5 रुपये, म्हणजे एका बॉटल मग त्याला 2.5 रुपये शिल्लक राहते. आता याच्यामध्ये प्रत्येकाचा आपण त्याला ब्रँड आपण बनवून देऊ शकतो का, किंवा त्याला डायरेक्ट त्याची कंपनी डेव्हलप करून देणार? म्हणजे थोडक्यात त्याने आता आहे आमचं सानिका नाव आहे, त्याने सांगायचं माझं हिमालया नाव आहे, माझं अजून ब्ल्यू स्टार आहे, किंवा अजून काही गोष्टी आहे, मी त्यानुसार त्यांना त्यांचं ते डेव्हलप करून देईन. त्यांना बऱ्यापैकी बॉटल कुठून घ्यायच्या, स्टिकर कुठून बनवायचे, झाकण कुठून घ्यायचे, किंवा अदरवाईज सर्व रॉ मटेरियल कुठून घ्यायचं, सगळं त्याचा प्रॉपर गाईड करू त्यांना आणि एकदम चांगले चांगले त्यांचा पण फायदा करून देऊ त्याच्यामध्ये. या मशीनची रचना कशी आहे आणि याचं हँडलिंग कसं होतं? साहेब, मशीन एकदम सोपं आहे, महिला पण म्हणजे सेपरेट असा ट्रेनिंगची कुठलीही गरज नाही, महिला पण इथे मशीन एकदम चांगल्यापैकी चालवू शकतात, सोप्यापैकी हँडल करू शकतात, कुठलंही असं कुशल कारागिरीची अशी काही गरज नाही. आता याची जी कॅपॅसिटी आहे, म्हणजे दिवसभरामध्ये किंवा 4-5 तास आपण जर गणित पकडलं तर किती बॉटल तयार होऊ शकतात? एका मिनटाला 30 बॉटल एका याच्यातून मशीनमधून निघतो. एका मिनटाला 30 बॉटल जर म्हटले तर 60 मिनटाला 1800 बॉटल एका याला निघतात, एका तासात तयार होतात. हे 10 तास जरी काम केलं तर तुमचे नाही काय तर 20,000 बॉटल आरामशीर तयार, 18 ते 20,000 बॉटल तयार होतात. आता याच्यामध्ये मेंटेनन्सचं कसं असतं आणि तुमच्याकडून कशी सुविधा पुरवली जाते, काही प्रॉब्लेम जर आला तर? आम्ही जे आहे तुम्हाला मेंटेनन्स पहिल्या दिवशी तुमच्याकडे येऊ, तुमच्या वायरमनला वगैरे तिथं हाताशी धरून आम्ही त्याला सगळ्या गोष्टी दाखवून देतो, शिकून देतो, मग कसं तयार करायचं काय करायचं हे सगळं तुम्हाला आम्ही शिकवलं जातं. प्लस तुम्हाला जर काही नाही कळालं तर आम्ही तुम्हाला फोनवर पण गाईड करतो, जर नाही झालं तर आमचं माणूस येऊन ते क्लिअर करून देतो, काय काळजी करायचं काम. तुम्हाला कुठून रॉ मटेरियल घ्यायचं, कुठून स्टिकर घ्यायचं, कुठून बॉटल घ्यायचं, कुठून झाकण घ्यायचं, हे सगळं आम्ही, कुठून फ्लेवर घ्यायचे, याचं सगळं प्रॉपर गाईड करतो. तरुण मुलं असतात त्यांना असं वाटतं की आपण एकत्र येऊ, काहीतरी उद्योग व्यवसाय सुरू करू, त्यांचं सगळं प्लॅनिंग व्यवस्थित असतं, परंतु सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम असतो तो मशीनमध्ये असतो, म्हणजे मशीनमध्ये काही बिघाड जर झाला खूप अडचणी येतात. आणि मशीनमध्ये आता तुमचं जर बघितलं तर फारसं याच्यामध्ये वायरिंग नाही किंवा काही फार किचकट प्रक्रिया वाटत नाही, तर तुम्ही काय तरुणांना काय संदेश द्याल की काही अशी जी मशिनरी बघतात त्यांना खूप मोठं वाटतं आणि ते चांगले आहेत की हे सिम्पल साधं? साहेब, आता आपण थोडक्यात उदाहरण सांगायचं झालं तर आपण मारुती गाडी का रेफर करतो? कुठेही खेड्यापाड्यामध्ये गेली तर कोणीही साधारणतः फिटर आपलं तिथे रिपेअर करू शकतो, किंवा टाटाची. आपण जेवढं ॲटोमायझेशनमध्ये जाणार तेवढं आपण टेन्शन स्वतःचं वाढून घेणार.
आमचं मशीन एकदम सोपं सिंपल बनवलेलं आहे, कुठल्याही प्रकारचं त्याला ॲटोमायझेशनमध्ये जास्त काही प्रकार नाही आहे, जेणेकरून कस्टमरला हँडलिंग आणि लॉंग लाईफ काम करतात. आमची 16 मशीन आज 10-12 वर्ष झाले कस्टमर वापरत आहे, ते खूप चांगल्यापैकी समाधानी आहे. जे CO2 सिलेंडर बाकीच्या कंपनीमध्ये तुम्हाला दिवसाआड 2 दिवसाआड लागणार, हे CO2 सिलेंडर माझे कमीत कमी तुमचे 30-40 हजार बॉटल भरून देणार. हा तुमचा फायदा आहे खूप काही गोष्टी. मशीनचं कन्झम्पशन खूप कमी प्रमाणात आहे. जी कार्बोनेशन सिस्टीम लोक 8-10 फुटाची देतात, कस्टमरला हे फक्त वेड्यात काढायचं का? आता छोट्याशा याच्यामध्ये जर तुम्हाला रिझल्ट मिळतो आहे का, तुम्ही मोठ्यामध्ये जाण्यात काही अर्थच नाही. तुम्ही का तुमचा सामनेवाला काय आहे, तुम्हाला जेवढा तो भूलभुलैया करणार, जे वेगवेगळ्या थोड्या गोष्टी दाखवणार, तुम्ही म्हणणार नाही हे खूप हे ते तसं नसतं साहेब, ते फक्त तुम्हाला तो गोलगोल फिरवायचं काम करत असतो. याच्या पलीकडे काय, एक छोटासा पार्ट जरी खराब झाला तर अख्खाच्या अख्खं मशीन तुमचं बंद पडतं. आमच्या मशीनला तुम्हाला मी काय सांगितलं आता याच्यामध्ये पण सांगितलं की हे बघा साहेब, हे रोटरी फिलिंग दिलं प्लस याला मॅन्युअली फिलिंग पण देणार. मॅन्युअली फिलिंग असं राहील की याच्यामध्ये तुम्हाला छोटासा तिथं कॅपिंग मशीन किंवा मॅन्युअली फिलिंग सिस्टीम सगळं काही देणार, जेणेकरून तुम्हाला काम करायला खूप अडून पडणार नाही. तुम्ही तो माणूस जोपर्यंत येऊ तुमचं काम चालू राहील, नाही 100%, 50% तर काम याच्यातून निघेल. धन्यवाद. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं याविषयीची आपण सविस्तर माहिती घेतली आहे. खरं म्हटलं तर उद्योग आपण सुरू करतो आणि त्यामध्ये जर आपल्याला पहिल्याच प्रयत्नात जर यश मिळालं तर आपल्या यशाच्या पायऱ्या आपण एक एक चढत जातो, परंतु त्यामध्ये जर तुम्ही फेल गेला तर तुमच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरलं जातं. तर तुम्ही अशा पद्धतीनं या ठिकाणचं जो एक प्लॅन बघितलेला आहे या माध्यमातून तुम्ही मशिनरी खरेदी करू शकता आणि या माध्यमातून तुम्ही चांगला पैसा कमवू शकता आणि आपली नवी दिशा पकडू शकता. मित्रांनो, त्यांचा जो नंबर आहे तो समोर तुम्हाला दिसेल आणि व्हिडिओमध्ये अनेक ठिकाणी त्यांचे नंबर दिलेले आहेत. कॉमेंट बॉक्समध्ये जर कोणी नंबर टाकला तर त्या ठिकाणी तुम्ही बिलकुल कॉल करू नका, आणि तुम्हाला जर कोणाचा स्वतःहून कॉल आला त्यावरसुद्धा तुम्ही विश्वास ठेवू नका, कारण या माध्यमातून अनेक जण फसवणूकसुद्धा करतायत. आम्ही फक्त अधिकृत माहिती देत असतो आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही खात्री करून माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. धन्यवाद.